कित्येकदा किराणा आणल्यानंतर तो छोट्या डब्यांमध्ये किंवा त्यांचे ज्याचे तोंड छोटे असतात त्या डब्यांमध्ये भरतेवेळी सांडतो. चहा, साखर अशा प्रकारच्या बारीक गोष्टी जेव्हा डब्यांमध्ये भरतो ते हमखास सांडतात. असं होऊ नये यासाठी आज आपण एक उपाय बघूया. ज्या छोट्या तोंडाच्या डब्यामध्ये आपल्याला साखर किंवा चहा भरायचा आहे त्यामध्ये अशा प्रकारे चमचा ठेवून द्या आणि त्यानंतर चहा किंवा साखर डब्यामध्ये भरायला लागा. चमच्याचा सपोर्ट घेऊन चहा किंवा साखर त्या डब्यामध्ये जाईन, ती भरते वेळी डब्याच्या बाहेर सांडणार नाही. अशा पद्धतीने जेव्हा आपण किराणा भरू त्यावेळेस आपलं नुकसान पण होणार नाही, काम सोपं होऊन ते पटापट होईल. अशाच पद्धतीचा आपण अजून एक उपाय इथे बघणार आहोत, तो म्हणजे जेव्हा चहा, साखर किंवा इतर कुठली तरी बारीक वस्तू आपल्याला छोट्या तोंडाच्या डब्यामध्ये भरायची असेल त्यावेळेस ती बाहेर सांडू नये यासाठी आपण एक उपाय इथे बघणार आहोत. त्यासाठी इथे मी एक कागद घेणार आहे. फ्रेंड्स, आता ह्या कागदाच्या मदतीने आपण चहा किंवा साखर इझिली भरू शकतो. कागदाचा आपल्याला कोन इथे बनवून घ्यायचा आहे. ह्या कोनाला आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे. त्यासाठी मी पिन लावलेली आहे. इथे तुम्ही सेलोटेप पण लावू शकता. ज्या डब्यामध्ये मी भरणार आहे त्याचं तोंड लहान असल्यामुळे इथे मी लहानच कोन बनवून घेतला आहे. आता बनवलेला जो कोन आहे कागदाचा त्याचा पुढची साईड जी आहे ती कापून घ्यायची आहे, म्हणजे त्यातनं चहा किंवा साखर जे आहे ते डायरेक्ट डब्यामध्ये जाईन. आणि अशा प्रकारे डब्यामध्ये ठेवलेला कोन जो आहे त्याच्या आतमध्ये आपण इझिली एखादी चहा किंवा साखर जे आहे ते भरू शकतो. प्रत्येकवेळी कुठल्याही प्रकारची सांडवासांडवी होत नाही, शिवाय पटकनी काम पण होऊन जातं. फ्रेंड्स, अशाच प्रकारे आपण साखर किंवा तांदूळ किंवा इतर बारीक गोष्टी ज्या आहेत त्या भरू शकतो. आपलं काम सोपं होऊन ते पटकनी होतं, शिवाय नुकसान पण होत नाही. अशा प्रकारे सगळा चहा जो होता तो एवढ्या मोठ्या पिशवीमधून एवढ्या छोट्याशा तोंडाच्या असलेल्या डब्यामध्ये मी भरला आहे, ते पण अगदी पटकनी आणि सोप्या पद्धतीने. चला तर मग आता बघूया, जेव्हा आपण गहू दळून आणतो त्यावेळी जे पीठ असतं ते ह्या डब्यामध्ये भरताना कसं ओतायचं जेणेकरून ते बाहेर सांडणार नाही. फ्रेंड्स, पीठ भरण्याच्या आधी इथे डब्याच्या खाली एखादा पेपर ठेवून घ्यायचा आहे. एखाद्या वेळी पीठ भरतेवेळी सांडलंस तर ह्या कागदावर सांडेन, त्यामुळे आपण ते पीठ पटकन ह्या डब्यामध्ये पुन्हा भरू शकतो. आता या प्लास्टिकच्या पिशवीमधनं ज्यावेळेस आपण डब्यामध्ये पीठ ओततो त्यावेळेस अशा प्रकारे पिशवीचे जे तोंड आहे ते आपण पकडून घ्यायचं आहे आणि उरलेल्या जागेतनं पीठ जे आहे ते डब्यामध्ये ओतायचं आहे. अशा केल्याने पीठ जे आहे ते डब्याच्या बाहेर पडत नाही, फक्त डब्यातच भरत राहतं. सर्व पीठ आता ह्या डब्यामध्ये मी भरून घेतलेलं आहे. पीठ जे आहे ते थोडं पण खाली कागदावर पडलेलं नाही आहे. आता यानंतर बघूया, जे पीठ आहे ते ह्या पिशवीला चिकटलेलं आहे. पिशवीला चिकटलेलं पीठ जे आहे ते आपण कसं काढायचं ते बघूया. पिशवीच्या आतमध्ये पीठ चिकटलेलं आहे, तिथे आपण पिशवी घासून घ्यायची आहे. पिशवी एकमेकांना अशा प्रकारे घासल्यामुळे जे पीठ आहे ते पूर्ण निघतं. हे पीठ जेव्हा दळून आणतो ते डब्याला पण अशाच प्रकारे चिकटलेलं असतं. पीठ डब्याला चिकटलेलं असेल तर ते चमचाने खरडून काढू शकतो. पिशवीला चिकटलेलं जे पीठ होतं ते सगळं निघालं आहे, तुम्ही बघू शकताय. अशा प्रकारे आपण पिशवीला जे चिकटलेलं पीठ होतं ते काढून घेतलेलं आहे. तर फ्रेंड्स, आजचे हे 3 घरगुती उपाय तुम्हाला कसे वाटले नक्की सांगा. आपण अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये भेटत राहणार आहोत. व्हिडिओ आता मी इथेच थांबवणार आहे. आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.